मी सारिका धोकरट आजच्या व्हिडिओत तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण रेडीमेड ड्रेसला हाताची भाई लावण्याचं बघणार आहोत। त्यासाठी या ठिकाणी ड्रेस घेतलेला आहे आणि हे मी नेटची भाई त्याला लावणार आहे। तर मग सुरुवात करूया। ड्रेसला सर्वात पहिले इथून खोलून घ्यायचं आहे। 3 इंचापर्यंत ते दोन्ही साइडनी आपण खोलून घेऊया। दोन्ही साइडनी खोलून झालेला आहे। आता आपण इथं जे आर्म होल आहे हे किती आहे हे मोजून घ्यायचं आहे। या ठिकाणी 9 इंच आहे आणि या नेटवर तयार हाताची भाई मला 15 इंच पाहिजे आहे आणि त्याचा घेर 10 इंच आहे। तर मग ह्या कापड घेतलेला आहे मी, याला फोल्ड केलं आणि परत एकदा फोल्ड केलं। हे व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे कारण ते खालीवर राहतो कपडा क्रॉसमध्ये असल्यामुळे। आता इथं थोडं खालीवर आहे तर ते नीट व्यवस्थित करून घेऊया आपण। तयार हाताची भाई 15 इंच पाहिजे आहे तर खाली डबल फोल्ड करण्यासाठी 1 इंच आणि या हाताच्या भाईला रेडीमेड इथं पायपिंग केलेली आहे त्याच्यामुळे वरच्या साईडने आपल्याला 1 इंच शिलाईसाठी सोडावा लागेल, म्हणजे 18 इंचावर आपल्याला मार्क करून रेषा मारून घ्यावा लागेल। कॅप हाईट 3.5 इंचावर मार्क करून रेषा मारून घेऊ। आर्म होल या ठिकाणी आले होतं 9 इंच, तर बरोबर या ठिकाणी 9 इंचावर मार्क करूया आणि 1 इंच अजून एक्स्ट्रा मार्जिन आणि वरतून इथून 3.5 इंचावर मार्क करू। हा पॉइंट 9 इंचाचा आला होता तो त्याच्यावर तिरकी रेषा मारून घेऊ आणि इथून गोलाकार देऊन घेऊ। रेडीमेड ड्रेस असल्यामुळे आपण फक्त एकच हा आकार देणार आहे। नेटचं कापड असल्यामुळे ते व्यवस्थित ठेवून हे करायचं आहे। हाताचा घेर 10 इंच आहे, त्याच्या निम्म 5 इंचावर मार्क केला आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि मग ही तिरपी रेषा मारून घेऊया। आता ही हाताची भाई कट करून घेऊया। सेंटर पॉइंटला नॉच लावून घेऊ, म्हणजे आपल्याला शोल्डरच्या बरोबर तिथून हाताची भाई जोडायला सुरुवात करायची आहे। तर या ठिकाणी हाताची भाई कट करून झालेली आहे। आता खाली
लेस लावणार आहे। तर मग ही लेस मी दोन्ही बाजूंना लावून घेणार। दोन्ही साइडला लेस लावून घेणार। दोन्ही साइडला अर्धा इंच डबल फोल्ड करून टिक मारून घेऊया, जे एक इंच मार्जिन सोडलेलं होतं। आता खालच्या साइडला हाताच्या बाहेरला लेस लावून झालेली आहे। आता बरोबर आपल्याला ही हाताची बाही सरळ म्हणजे ही लेसची बाजू वरच्या साइडला आणि हा टॉप पण पुढचा भाग वरच्या साइडला जिथे नॉच लावलेला होता बरोबर त्या साइडला आपण ह्या पद्धतीने ठेवू। जे एक इंचाचं मार्जिन ठेवलेलं सोडलेलं होतं आपण बरोबर ह्या पद्धतीने करून सगळ्या बाजूंनी आधी पिना लावून घेऊया आणि मग त्याच्यावरती शिलाई मारून घेऊया। ड्रेसला उलट केलेलं आहे आणि ही हाताची बाही पण उलटी केलेली आहे आणि आता याला पिना लावून घेऊया। बरोबर आपण एक इंचाचं मार्जिन सोडलेलं होतं त्याच्या बरोबर आपण पिना लावून घेऊया। पिना लावून झालेले आहे आणि आता आपण इथं शिलाई मारून घेऊया। खालची बाजू आत येणार नाही याची काळजी घ्यायची आणि व्यवस्थित टिप मारायची आहे। त्याची बाई जोडून झालेली आहे, त्याच्यावर डबल टिप टाकून घ्यायची म्हणजे ती पॅक होऊन जाईल। आता याला मी सरळ करते। या पद्धतीने हाताची बाई लावून झालेली आहे। आता सेम पद्धतीने आपण दुसऱ्या हाताची बाई लावून घेणार आहे आणि नंतर बरोबर याच्यावरती फिटिंग करणार आहोत। दोन्ही हाताचे बाह्या आपल्या लावून झालेल्या आहे। आता आपल्याला इथं फिटिंगची जी टीप आहे तिथून बरोबर इथपर्यंत फिटिंग मारायची। जो आपला पाच हाताचा घेर पाच आहे तो तिथपर्यंत टीप मारून घेऊया। पाच इंच बरोबर इथं येतंय आणि इथून आपल्याला सरळ फिटिंगच्या रेषेपर्यंत टीप घालून घ्यायची आहे। तर या ठिकाणी हे जे आहे हे खडे आहे मोती आहे तर हे काढून घ्यायचे, नाहीतर ती सुई
सेम पद्धतीने फिटिंग मी दुसऱ्या हाताच्या भाईला करणार आहे आणि जे हे एक्स्ट्राचं कापड आहे ते मी कट करून घेणार आहे। माझी भाई जोडून झालेली आहे। माझ्या अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी ह्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।